गुड मॉर्निंग स्टुडंट्स मी लातूर सर संकल्प या अकॅडमीमध्ये परत एकदा आपले हार्दिक स्वागत करत आहे मागच्या पिरियडला आपण पाहिलं होतं की दिलेली क्वाडाटिक इक्वेशन ही फॉर्म्युला मेथडनं प्रकारे सॉल्व्ह करायची हे आपण पाहिलं होतं आता या या प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजे पुढच्या प्रॅक्टिस सेट म्हणजे टू पॉईंट फाईव्हमध्ये आपल्याला पाहायचं आहे की क्वाडाटिक इक्वेशनचे रूट्स आणि त्याचे म्हणजे रूट्स हे कसे असतात ते आपल्याला पाहायचं आहे आणि रूट्स आणि क्वाडॅटिक इक्वेशनचे जे कोइफिशन असतात त्यामधलं रिलेशन काय असतंय ते आपण आहे आणि क्वाड्रेटिक इक्वेशन कशाप्रकारे करायची ते पण आपण पन ते पाहणार आहोत टू पॉईंट फाईव्हमध्ये मध्ये त्याच्या आधी आपल्या त्याच्या काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला पाहायचे आहे की रिलेशन बिटवीन द कोइफिशंट अँड द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच दिलेले वर्गसमीकरणामधील जे सहगुणक असतात आणि त्या वर्गसमीकरणाची निघणारी मूळ आहेत त्यांच्यामध्ये काय संबंध असतो ते आपण पाहणार आहोत ओके okay. तर तत्पूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे धन्यवाद आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओंची लिंक लगेच प्राप्त होईल तर चला तर सुरुवात करूया यामधील ते पूर्ण रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाडाटिक इक्वेशन ओके म्हणजे दिलेल्या क्वाडाटिक इक्वेशन मधील कोइफिशन आणि त्यांच्या रूट्समध्ये काय रिलेशन आहे ते आपण पाहणार आहोत वर्ग समीकरणाचे मुळे आणि यांच्यामधील संबंध ओके आता बघा इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो दिलेल्या वर्ग समीकरणाची अल्फा व बीटा ही मुळे आहेत आता मागच्या फॉर्म्युला मेथडमध्ये पाहिलं होतं की आपण जी निघणारं रूट हे कसं असतंय किंवा फॉर्म्युला मेथडचं आपलं फॉर्म्युला थोडं आठवा बर काय आहे तर बघा एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर माय एक्स इजिक मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए बी स्क्वेअर मायनस फोर एसी अपॉन टू ए हा त्याचा फॉर्म्युला होता तर इथं बघा म्हणजेच एकदा प्लस असतो आणि एकदा मायनस असो म्हणजे तिथं प्रत्येक एव्हरी इक्वेशन हॅव टू रूट्स म्हणजेच प्रत्येक वर्ग समीकरणाला दोन मुळे असतात मग त्याला आपण पहिल्याला समजा जर पहिल्या मुळाला आपण अल्फा म्हटलं आणि दुसऱ्या मुवाला आपण बीटा म्हटलं पहिल्याला आपण काय म्हटलं अल्फा अँड सेकंडला काय म्हटलं आपण बीटा असं म्हटलेलं आहे तर काय होतं बघा तर अल्फा इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस बी स्क्युअर मायनस फोर सी पॉईंट टू ए आणि बीटा इज इक्वल टू मायनस बी नाही तर प्लसच्या ठिकाणी मायनस येतो प्लसच्या ठिकाणी काय येतो मायनस मायनस बी स्क्युअर मायनस फोर सी पॉईंट टू ए म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती अल्फा या पहिल्या रूटची आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ती बीटा या दुसऱ्या रूटची आहे अल्फा इज इक्ल टू काय आलं एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस रूटमध्ये बी स्क्युअर मायनस फोर ए सी अपॉट टू ए आणि बीटा इज इकल टू काय आला बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस प्लसच्या ठिकाणी काय आला मायनस रूटमध्ये बी स्क्युअर मायनस फोर ए सी पॉईंट टू ए असे बीटाची व्हॅल्यू येते मग इथं जर अल्फा प्लस बीटा केलं तर आपल्याला काय मिळेल ते आपण पाहणार आहोत अल्फा प्लस बीटा जर केलं तर काय मिळतं बघा मग इथं अल्फा प्लस si बीटा मग si याची या सम केली अल्फा इजिकल टू मायनस बी स्क्वेअरमध्ये म्हणजे रूटमध्ये बी स्क्युअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए प्लस बीटा मायनस बी मायनस बी स्क्युअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए ही अल्फाची व्हॅल्यू आहे आणि ही बीटाची व्हॅल्यू आहे या दोघांची आपण सम केलेली आहे मला इथं मायनस बीटाला बीटा बी स्क्युअर मायनस फोर ए सी प्लस मायनस मायनस बीटा प्लस मायनस मायनस बीटा प्लस मायनस मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए अपॉन टू ए मग आता पुढं बघ म्हणजे इथं प्लस मायनस मायनस झालेला आहे दोघं पण मग इथं मायनस बी मायनस बी कॅन्सल झालं मायनस बी सॉरी 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 हे मायनस बी अँड मायनस बी हे दोन्ही पण सम इक्वल साईनमध्ये आहेत मग इथं मायनस बी मायनस बी म्हणजे यांची सम होय यांची काय लो सम होय हे मायनस टू बी होईल काय होईल तर मायनस टू बी आणि हे प्लस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आणि मायनस बी स्क्वेअर फोर ए सी कॅन्सल होते हे दोन्ही कॅन्सल होतील हे मायनस बी मायनस बी या दोघांची सम होईल मायनस टू बी आणि इथं रिमेनिंग म्हणजे डिनॉमिटर काय आहे टू ए डिनॉमिटर काय आहे टू एला टू ए मग दोन्ही कडलं मायनस माय सॉरी टू टू कॅन्सल होतो काय होतो टू टू कॅन्सल आणि रिमेनिंग अल्फा प्लस बी टाइज इक्ल टू मायनस बी अपॉन ए म्हणजे इथं हे लक्षात ठेवायचं अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए याची व्हॅल्यू आहे आता पुढं अल्फा अल्फा बीटा बीटा म्हणजेच काय आपल्याला पाहायचं इथं अल्फा इंटू बीटा इथं अल्फाचा रूट काय म्हणजे अल्फाचं बघा अल्फा म्हणजे काय मायनस बी प्लस बी स्क्युअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आणि एन टू मायनस बी मायनस बी स्क्युअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए इथं बरं लक्षात आलं काय तर हे अल्फा अल्फा म्हणजेच काय मायनस बी रूटमध्ये बी स्क्युअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए इंटू बीटा बीटा म्हणजेच काय मायनस बी मायनस रूटमध्ये बी स्क्युअर मायनस फोर एसी अपॉन टू ए ओके मग इथं हे इंटू मध्ये अल्फा अँड बीटा मग इथं काय होतं लक्षात घेऊ तिथं आपण ह्यांना आपण दोघांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवतो मायनस बीला मायनस बी आणि मध्ये प्लस मध्ये बी स्क्युअर मायनस फोर ए सी इथं सेकंड टर्मला पण आपण ब्रॅकेटमध्ये गेलो मायनस बी मायनस बी स्क्युअर मायनस फोर ए सी आणि इथं डिनॉमिनेटर टू ए इथं पण डिनॉमिनेटर टू ए टू 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 चा फोर आणि ए एन टू ए ए ए ए स्क्वेअर टू ए स्क्वेअर ओके आता इथं बघा इथं ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे आपण ब्रॅकेटमध्ये जरी घेतलं तरी लक्षात देऊ तिथं आपण बघा मायनस बी प्लस बी स्क्युअर मायनस फोर ए सी म्हणजे इथं हा ए हा इथं आहे बी इथं ए आहे आणि हा इथं आहे बी सिमिलरली इथं मायनस आणि इथं आहे बी म्हणजे बघ ए प्लस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे ए मायनस बी आता आपल्याला असं असल्याला माहिती आहे आपल्याला काय होतंय याचा एक्सपांड होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा एक्सपांड होतो असतो आपल्याला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे आता इथं ए म्हणजेच काय बी आहे ए स्क्वेअर म्हणजे बी चा स्क्वेअर जरी बी हा मायनस मध्ये असेल तर त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच होतो पण बीचा स्क्वेअर फक्त बी स्क्वेअर होईल आणि इथं बी म्हणजेच काय बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आहे हे रूटमध्ये आहे ह्याचा स्क्वेअर केल्यानंतर ह्याचं रूट निघून जातो राहिला बी स्क्वेअर मायनस फोर ए सी राहायला काय बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ओके मग इथं बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इथं बी स्क्वेअरला बी स्क्वेअर आणि मायनस न या पूर्ण ब्रॅकेटला आपण मल्टिफिकेशन केलेलं आहे मायनस माय मायनस बी स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस फोर ए सी मायनस मायनस प्लस फोर ए सी मग इथं बी स्क्वेअर मधून बी स्क्वेअर जातो जातो झिरो म्हणजे वरती रिमेनिंग आहे काय फोर ए सी राहतो काय फक्त रिमेनिंग फोर ए सी आणि आपण खाली फोर ए स्क्वेअरला फोर ए स्क्वेअर मग इथं फोर फोर कॅन्सल झाला फोर फोर कॅन्सल झाला मग आता पुढं बघा ए सीला ए सी आणि ए स्क्वेअर आहे म्हणजे ए इन्टू ए ए इंटू ए मग इथं ए ए कॅन्सल झाला राहिला काय सी अपॉन ए म्हणजे इथं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए म्हणजे इथं दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायचं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू बी अपॉन ए अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू बी अपॉन ए आणि मायनस बी अपॉन ए सॉरी मायनस बी अपॉन ए अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए हे कायम लक्षात ठेवायचं पाठ करायचं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए अशा प्रकारे ही कन्सेप्ट इथं आपली संपलेली आहे पुढं द नेचर ऑफ रूट्स हे ठरवलं जात आहे डेल्टावरून ते आपण काय असते ते आपण पाहणार आहोत आता आपण पाहणार आहोत म्हणजे थोडं प्रॅक्टिस एट वन टू पॉईंट फाईव्हच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण क्लिअर करून घेणार आहोत त्या बेसिक कन्सेप्ट आहेत रूट्स अँड ऑफ कार्डाटिक इक्वेशन यांचं रिलेशनबद्दल म्हणजे बघा इथं काय म्हणत आहे वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध म्हणजे रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशिएंट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ओके याच्यामधलं आपण रिलेशन पाहणार आहोत तर ते काय म्हणते बघा जर एक्स वर्ग प्लस अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची अल्फा व बीटा ही मुळे असतील तर म्हणजेच इफ अल्फा अँड बीटा इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो देन म्हणजेच क्वाडॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत आणि त्यांचे जे कोइफिशंट असतात त्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपण पाहणार आहोत या याच्यामध्ये तर बघा जर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हे अल्फा अँड बीटा हे त्यांचे जे रूट्स असतील आता आपण मागच्या पिरियडपर्यंत पर्यंत पाहिलं होतं की प्रत्येक क्वाडॅटिक इक्वेशनचे दोन रूट असतात एक तर म्हणजे फर्स्ट रूट असतंय आणि देन सेकंड रूट असत म्हणजे दोन रूट असतातच म्हणजे असतातच आपण ते काढलेलं आहे किंवा मग ते एक म्हणजे आपण प्लस और मायनसमध्ये रूट काढतोच ना आपण आपल्याला माहित आहे आपण भरपूर शिक रूट काढलेले आहेत मग ते एक तर प्लस मध्ये रूट असतो एक मायनस मध्ये रूट जर बीटा म्हटलं तर याच्यामध्ये काय इक्वेशन म्हणजे त्या काय संबंध असतो तर ते आपण पाहणार आहोत ओके मग थोडं लक्ष देऊन बघा एक्स बी ए प्लस एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो याची अल्फा व बीटा ही मुळे असतील तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय असते मायनस बी अपॉन ए मायनस बी अपॉन एक्वल टू सी अपॉन ए हे काय आपण हे काय आहे तर हे, हे आपण एका एक्झाम्पल थ्रू समजू टू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो ही क्वाडाटिक इक्वेशन आहे हे एक प्रकारची क्वाडाटिक इक्वेशन आहे म्हणजेच वर्ग समीकरण आहे मग इथं आपण जर याला कम्पेअर केलं तर इथं ए इज इक्वल टू काय होतो आपल्याला माहित आहे एक्स चा जो असतो त्याला आपण ए म्हणतो ए इज इक्वल टू टू बी इज इक्वल टू फाईव्ह सी इज इक्वल टू सी इज इक्वल टू ट्वेंटी ओके ए इज इक्वल टू टू बी इज इक्वल टू फाईव्ह अँड सी इज इक्वल टू ट्वेंटी इथं परत लक्ष देऊ इथं बघा अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए मायनस बी अपॉन ए हे दिसाय का शेवटचं हे शेवटचं दिसायला का बघा बर अल्फा प्लस बी टा इज इक्वल टू काय मायनस बी अपॉन ए बर फॉर्म्युला काय म्हणजे दोन दोन जे रूट्स आहेत त्या रूट ची सम काय असते तर मायनस बी अपॉन ए मायनस बी अपॉन ए आपण थोडं समजून घेऊ अल्फा प्लस बी फॉर्म्युला काय म्हणतोय समजायचं रिलेशन काय म्हणत मायनस फॉर्म्युलामध्येच आहे बी अपॉन ए मायस बी अपॉन ए म्या बी म्हणजे मायनस हे फॉर्म्युल्या मधले आणि बी म्हणजेच काय फाईव्ह बी म्हणजेच फाईव्ह आणि इज इक्वल टू काय देअरफोर त्या मुळांची म्हणजे ज्या रूटची सम अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू मग इथे काय आलं मायनस फाईव्ह टू आला मायनस फायव्ह अपॉन टू अँड सिमिलरली अल्फा इन टू बीटा अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय असतो तर सी अपॉन ए आहे अल्फा इंटू बीटा काय आहे सी अपॉन ए मग हे कुठं आहे ट्वेंटी अपॉन फाईव्ह सॉरी ट्वेंटी अपॉन टू सी अपॉन ए ट्वेंटी अपॉन टू म्हणजे इथं टू टू ट्वेंटी अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू टेन सॉरी अल्फा इंटू बीटा इज इकल टू इची व्हॅल्यू अली टेन आणि अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू फाईव्ह अपॉन टू आता पुढे बघा नेचर ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स म्हणजे दिलेल्या मुळांचे स्वरूप दिलेल्या मुळांचे स्वरूप हे कशावरून ठरलं जाते तर म्हणजे हे जर स्वरूपात असेल एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरोडस ऑन द व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी हेन्स बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज कॉल्ड डिस्क्रिमिनेंट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज कॉल्ड डिस्क्रिमिनेंट अँड इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा म्हणजेच आता इथं मराठीत आपण त्याचं वाचन करू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या वर्ग समीकरणांचे मुळांचे स्वरूप हे कशावरून ठरलं जाते हे बी वर्ग व चार ए सी या राशीच्या किमतीवर अवलंबून असते म्हणून या राशीला विवेचक असे म्हणतात विवेचक डेल्टा या ग्रीक अक्षराने दर्शवितात म्हणजेच बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची आपण फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू काढली होती बघा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू डेल्टा इज इक्वल टू डेल्टा डेल्टा या ग्रीक अक्षराने आपण <coughs> बी स्क्वेअर मायनस फोर, फोर ए सीची व्हॅल्यू आपण काढतो आणि बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही व्हॅल्यू इथं ठरवत असते की दिलेल्या रूटचे म्हणजे नेचर काय असते दिलेल्या रूटचे नेचर काय असते हे इथं ह्या ठरवलं जाते मग आपण व्हॅल्यू आपण फॉर्म्युला मेथडमध्ये आपण काढलेली आहे आणि कशा काढायचं हे आपण शिकलेलं होतं तर आपण पाहूत हे जे जे नेचर ऑफ रूट्स हे कशा प्रकारे काढले जातात किंवा आणि कसं ठरवलं जात आहे ते आपण पाहू ओके नेचर ऑफ रूट्स समजून घेऊ आपण इथं त्या नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाटॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणांच्या मुळाचे स्वरूप हे आपण इथं समजून घेत आहोत डेल्टा इज इक्वल टू झिरो देन रुट्स आर रियल अँड इक्वल म्हणजेच जर डेल्टाबरोबर झिरो असेल तर दोन्हीमुळे समान व वास्तव संख्या असतात डेल्टाचा अर्थ लक्षात येईल आपला डेल्टा म्हणजेच असतंय बी वर्ग वजा चार ए सीची किंमत त्याला आपण डेल्टा असं म्हणतो डेल्टा म्हणजेच काय बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत त्याला आपण डेल्टा असं म्हणतो जसं डेल्टाची किंमत जर झिरो आलं तर दोन्हीमुळे समान व वास्तव संख्या असतात म्हणजे रूट्स आर रिअल अँड इक्वल रूट्स अँड रियल अँड इक्वल आता पण इथं बघा हिअर ए इज इक्वल टू वन आहे बी इज इक्वल टू टू रूट थ्री आणि सी इज इक्वल टू थ्री आहे सी इज इक्वल टू थ्री ओके देअर फोर बी स्क्वेअर मायनस फोर ए एसीची व्हॅल्यू आपण फाईंड करणार आहोत बी स्क्वेअर मायनस फोर ए सी बी स्क्वेअर बी म्हणजेच काय इथं टू रूट थ्री बी टू रूट थ्री स्क्वेअर मायनस फोर फॉर्म्युल्यामधलं आलं फोर फॉर्म्युल्यामधलं ए म्हणजेच वन आणि सी म्हणजे थ्री ए म्हणजे वन आणि सी म्हणजे थ्री इथं बघा टूचा स्क्वेअर होतो फोर एन टू टू चा स्क्वेअर फोर रूट थ्रीचा स्क्वेअर माहीत आहे रूट निघून जात असतो रूटचा रूटमधल्या जर संख्येचा म्हणजे नंबरचा जर आपण स्क्वेअर केला तर रूट निघून जातो राहतो थ्री मायनस फोर वन जा फोर फोर थ्री जा ट्वेल्व फोर थ्री जा ट्वेल्व मग इथं फोर थ्रीचा ट्वेल्व 12 ट्वेल्व मायनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो म्हणजेच बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू इथं आलेली आहे झिरो देर फोर डेल्टा इज इक्वल टू झिरो डेल्टा इज इक्वल टू झिरो जर आलं तर आता आपल्या ह्याच्यावरून यांच्या रूटचा म्हणजे याचे रूट कसे असतील त्याचं नेचर लगेच लक्षात येतं आहे हा झिरो आला तर लक्षात ठेवायचं रूट्स कसे आहेत रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणजे दोन्ही रूट जे आहेत दोन्ही रूट हे रियल अँड इक्वल आहे दोन्ही रूट हे कसे आहेत रिअल अँड इक्वल डेल्टाच्या व्हॅल्यू आपण इथं म्हणजे लक्षात येतं आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू फाइंड झाली की त्याचे रूट कसे आहेत दिलेल्या दिलेल्या क्वाडाटिक इक्वेशनचे रूट कसे आहेत ते आपल्याला ते लगेच लक्षात येत आहे ओके तर इथं लक्षात आलं डेल्टा इज इक्वल टू झिरो तर आपल्याला हे पाठच पाहिजे डेल्टा इज इक्वल टू झिरो आला तर रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणजे दिल्यावर समेशेमुळे ही समान व वास्तव संख्या असते दोन्हीमुळे समान असतात म्हणजे आपण माहिती आहे फॉर्म्युला मेथड म्हणजे लास्ट एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल तर रूट थ्री कोमा रूट थ्री हे त्याचे दोन्ही रियल रूट्स कसे होते इक्वल होते दोन्ही रूट्स कसे होते इक्वल म्हणजे कधी आलं तर तिथं बघा ते आठवून बघा की बी क्युअर मायनस फोर ए सीची म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू तिथं झिरो आले होती म्हणून इथं रूट्स रिअल अँड इक्वल असं आपण त्याला म्हणतो तर सेकंड बघा फर्स्ट काय डेल्टा इज इक्वल टू झिरो असेल तर रूट्स कसे असतात रिअल अँड इक्वल हे पाठ करायचं डेल्टा इज इक्वल टू झिरो देन रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणजे डेल्टावर शून्य असेल तर मुळे हे वास्तव समान असतात मुळे वास्तव समान असतात मुळे वास्तव समान असतात हे पाठच करायचं आपलं पुढं डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो देन रूट्स आर रियल अँड अनइक्वल देन रूट्स आर रिअल अँड अनइक्वल मग इथं आपण एक अजून एक कराटिक इक्वेशन घेतलेली आहे पण इथं बघा ए इज इक्वल टू वन बी इज इकल टू सिक्स अँड सी इज इकल टू फाईव्ह एज इकल टू वन बी इज इक्वल टू सिक्स अँड सी इज इक्वल टू फाईव्ह असे असेल तर मग इथं बी स्क्वेअर मायनस फोर ए सी बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू बी म्हणजे सिक्स आहे सिक्स स्क्वेअर मायनस फोर फॉर्म्युल्या मधलं ए म्हणजेच वन आणि सी म्हणजेच फाईव्ह सी म्हणजेच फाईव्ह मग इथं सिक्स थर्टी सिक्स चायनस फोर वन जा फोर फोर फाय जा ट्वेंटी पण थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी येईल सिक्सटीन देअर फोर बी स्क्वेअर मायनस फोर एसीची व्हॅल्यू आहे सिक्सटीन मग इथं बघा सिक्सटीन आलेला आहे देअर फोर डेल्टा इज ग्रेटर दॅन डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू जर झिरो पेक्षा मोठी असेल तर झिरोपेक्षा हे हा पॉझिटिव्ह नंबर असेल आपल्याला माहित आहे पॉझिटिव्ह नंबर हा झिरोपेक्षा ग्रेटर असतो पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो जर असेल तर मग काय तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल रूट्स आर रियल अँड अनइक्वल म्हणजेच जर डेल्टाची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली लक्षात ठेवायचं डेल्टाची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर रूट्स कसे असतात रियल अँड अनइक्वल म्हणजेच डेल्टा हा शून्यापेक्षा मोठा असेल तर दिलेल्या मुळांचे स्वरूप हे कसे असतील वास्तव संख्या असतील आणि ते वेगवेगळे असतील रिअल अँड अनइक्वल म्हणजे ते भिन्न असतील ते कसे असतील भिन्न मुळे भिन्न व वास्तव संख्या असतात मुळे भिन्न व वास्तव संख्या असतात मुळे भिन्न व वास्तव संख्या असतात ओके हे लक्षात इथं डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो ध्ये अनइक्वल मुळे जर डेल्टा हा मोठा आहे शून्यापेक्षा तर मुळे हे वास्तवसंख्या व वेगवेगळे असतात ओके नेक्स्ट वन आहे डेल्टा इज लेस दॅन झिरो रियल नंबर म्हणजे डेल्टा हा शून्यापेक्षा लहान असेल डेल्टा हा शून्यापेक्षा लहान असेल तर मुळे ही वास्तव संख्या नसतात मुळे ही वास्तव संख्या नसतात हे आपल्याला पाठच करायचंय आपल्याला हे लिहावं लागतंय म्हणजे त्यांनी म्हणतात फाइंड द नेचर ऑफ रुट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच <coughs> दिलेल्या वर्ग वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप शोधा कशा प्रकारचे मुळे आहेत ते आपल्याला शोधायचं असं आहे तर आपल्याला त्याच्या त्यावेळेस काय करायचं आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्याहून ते त्याचं नेचर लक्षात येत आहे मग इथं बघू हिअर ए इज इकल टू टू बी इज इकल टू निगेटिव्ह फायू अँड सी इज इकल टू टेन देअर फॉर बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू बी काय निगेटिव्ह फाईव्ह सॉ स्क्वेअर मायनस फॉर्म्युल्यामधला फोर फॉर्म्युल्या मधला ए मिन्स टू आणि सी म्हणजे टेन स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह फोर फाय फोर टू जा एट आणि एट टेन जा आठ आणि आठ बाय ऐंशी ओके एटी मायनस ट्वेंटी फाईव्ह एटी मायनस ट्वेंटी फाय रिमेनिंग फिफ्टी फाईव्ह रिमेनिंग फिफ्टी

डेल्टा ही डेल्टाची व्हॅल्यू आहे डेल्टा इज इक्वल टू निगेटिव्ह फिफ्टी फाईव्ह मता इथं बघायचं आहे बाबा डेल्टाची व्हॅल्यू किती आहे निगेटिव्ह फिफ्टी फाईव्ह आणि निगेटिव्ह नंबर फिफ्टी निगेटिव्ह नंबरपेक्षा झिरो हा कसा असतो ग्रेटरस्ट निगेटिव्ह फिफ्टी फाईव्ह निगेटिव्ह नंबरपेक्षा झिरो हा कधी पण ग्रेटरस्ट ओके मग असे असेल तर त्यावेळेस द नेचर ऑफ रूट्स आर नॉट रियल नंबर म्हणजे त्यावेळेस ते नंबर नेचर ऑफ रूट्स कसे असते नॉट रिअल नंबर म्हणजे ते दिल्या वर्ग समीकरणाचे मुळे हे वास्तव संख्या नसतात दिल्या वर्ग समीकरणाचे मुळे हे कसे नसतात वास्तव संख्या नसतात हे लक्षात आलं आपल्याला इथं अशा प्रकारचे तीन आहेत तीन गोष्टी आहेत बघा डेल्टा इज इक्वल टू डेल्टा इज इक्वल टू झिरो त्यावेळेस आपल्याला कसे असतात रूट रियल अँड इक्वल डेल्टा इज इक्वल टू झिरो रूट्स कसे असतात रिअल अँड इक्वल आता डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो त्यावेळेस रूट अनइक्वल अँड रिअल नंबर म्हणजेच डेल्टा हा शून्यापेक्षा मोठा असेल तर दिल्या वर्षाच्या मुळे ही भिन्न व वास्तव संख्या असतात आणि इथं झिरो इज ग्रेटर दॅन डेल्टा झिरो इज ग्रेटर दॅन डेल्टा दॅट टाइम द रूट्स आर नॉट रिअल नंबर म्हणजे ती वास्तव संख्या नसते अशा प्रकारे ही कन्सेप्ट आपण घेतलेली आहे ओके